नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आपण पाहूया कविता अकरावी लेख अस्मिता जोगदन चांदणे यांची ही कविता काल आपण अर्धा भाग पाहिला उर्वरित भाग आपण आता पाहणार आहोत या मध्ये तुम्हाला काय दिसतंय अर्थातच आई व एक मुलगी त्यांचं बॉन्डिंग त्यांच्यातलं नातं आई व मुलीचे नाते अनोखे असंच मी या ठिकाणी शीर्षक दिलंय पाठीमागे भिंतीवर वेगवेगळे चित्र काढलेले आहेत आणि या चित्रावरून असं दिसतं की आई आणि मुलगी किती खुश आहेत किती आनंदीत आणि त्यांच्यातलं बॉन्डिंग त्यांच्यातली त्यांच्यातलं नातं किती अनोखं आहे ते अशाच अनोख्या नात्याची लेकीची ही कविता आपण पाहत आहोत चला तर मग शिकूया लेख नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे लेख अस्मिता जोगदण चांदणे या कवयित्री आहेत विद्यार्थी मित्रांनो लेख लेख हा शब्द ऐकल्याबरोबरच आपल्याला समजतं लेख कोणाला म्हणतात लेख म्हणजे मुलगी हो की नाही मुलीचं महत्व कवित्रीच्या जीवनात मुलीचं असलेलं महत्त्वच शब्दबद्ध केलं आहे खरं तर मुलगी किंवा मुलं किंवा आपत्य यांच्याबद्दलच्या भावना शब्दात व्यक्त करणं तसं अवघड आहे पण तरीसुद्धा कधीकधी एखादी भावना व्यक्त केल्याशिवाय ती कळत नाही आणि म्हणून आपल्या लेकीबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्या अत्यंत सुंदर शब्दामध्ये लेख या कवितेमध्ये अस्मिता जोगदंड यांनी व्यक्त केल्या आहेत ही कविता फक्त त्यांचीच आहे असं नाही तर या कवितेचा जो भावार्थ आहे किंवा अर्थ आहे जी भावना आहे ती समस्त दाम्पत्याची आहे म्हणजे ज्यांना मुलगी आहे अशा आई वडिलांसाठीची ही भावना खरोखरच लेख हा शब्दच खूप हळवा आहे लेख या शब्दामध्येच खूप मोठी जादू आहे तर नेमकं कवितेमध्ये काय मांडले ते आपण बघूया ठीक आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण कविता क्रमांक अकरावी लेख अस्मिता जोगदंड यांची ही कविता आपण पाहत आहोत विश्वातील निसर्गाकडून मिळालेली एक अमूल्य भेट म्हणजे लेख आपण पहिले तीन कडवे अभ्यासलेले आहेत त्या पुढचा भाग आता आपण आज बघणार आहोत पहा काय म्हंटल कवयित्रीने अशी चिमणी बोल की साऱ्या घरात हसते थोडे रागावले तर मग रुसून बसते पहा अशी चिमणी पुन्हा एकदा या ओळींमध्ये मध्ये चिमणी ही उपमा लेकीसाठी दिलेली आहे म्हणजे या घरातील मुलगी किंवा कवित्रेची मुलगी इतकी बोलकी बोलकी आहे इतकी आहे की चिमणी कशी सारखी चिव 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 करत असते अगदी तसाच घरभर तिचा आवाज घुमत असतो आणि त्यामुळे सारं घर हसर होऊन जात किती बडबड करते थांबतच नाही म्हणून कवित्री म्हणते की इतकी चिमणी बोलकी आहे की तिच्यामुळे सारं घर हसतय पण अशा या चिमणीला जर मध्येच रागावलं तर रागावल्यावर ती मात्र रुसून बसते म्हणून कवित्री म्हणते की बडबड तर खूप आहेच आहे पण तिला एखाद्या वेळेस थांबवलं रागवलं तर मात्र ती रुसून बसते नाही का मुलांना घरामध्ये आपली एखादी म्हणजे तुमची एखादी लहान बहीण वगैरे असेल तर खूप इकडून तिकडून एकड़ूंत, इकडून एकड़ूंत, तिकडून ती फिरत असते तिच्या पायातला छुमछुमचा आवाज सारखं पप्पा हे झालं का आई हे झालं का भैया ते झालं का म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ती सारखं विचारते तिच्या मनात प्रश्न असतात त्यामुळे ती प्रश्न विचारून हैराण करते सगळ्यांना तर त्यामुळे सतत तिचं बोलणं असतं त्या बोलण्यामुळे घरामध्ये एक आवाज घुमत असतो पण ह्या बोलक्या चिमणीला मध्येच जर एखाद्या वेळेस थांबवलं का त्रास देतेस तू शांत बस थोडा वेळ मला काही दाखवू नकोस असं जर म्हंटल तर लगेच ती रुसून बसते कोपऱ्यात आणि कोणाशीही बोलत नाही गट्टी करते कट्टी करते ती तर अशा पद्धतीने कवित्रीची मुलगी सुद्धा अगदी चिमणी सारखी सतत बोलणारी आहे आणि तिच्यामुळे संपूर्ण घरामध्ये हसर वातावरण तयार होतं पण या चिमणीला थोडस जरी त्यांनी रागावलं तर मात्र ती रुसून बसते ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे यानंतर पुढच्या कडव्यात काय सांगितले सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये सारे जगही हा जो समाज आहे या समाजातील जे काही लोक आहेत ते आपल्यावर कितीही नाराज झाले रुसले तरी सुद्धा त्याची काही चिंता करायची नाही म्हणजे आपण एखादी गोष्ट करत असताना कुणाला ते किती आहे किंवा पटत नाही याचा आपण विचार करत असतो पण आपल्याला वाटतंय ना तर मग आपण ते केलं पाहिजे मग दुसऱ्यांचा विचार त्या ठिकाणी करायचा नाही कोणाला काय वाटतं ते अगदी त्याचप्रमाणे कवित्रीला वाटतं की यांना काय वाटेल माझ्या बोलण्याने त्यांना काय वाटेल ते माझ्यावर रुसतील का नाराज होतील का मग त्यांचा नाराज नाराजगी किंवा त्यांचा रुसवा दूर कसा करायचा याचा विचार मी करत नाही पण माझी जर पाकळी पाकळी म्हणजे मुलगी माझी जर मुक मुलगी माझ्यावर कधी रुसली तर मला तिची पर्वा करावे लाग करावी लागेल म्हणजे माझी पाकळी माझ्यावर कधीही रुसू नये कधीही नाराज होऊ नये ती तिने माझ्याशी कधीही आबोला धरू नये असंच कवयित्रीला या ठिकाणी वाटते सार जगही तिच्यावर नाराज झालं कवित्रीवर तरी तिला त्याची पर्वा नाहीये पण तिची जी स्वतःची मुलगी आहे पाकळी आहे ती मात्र कधी कधी रुसू नये मी स्वतःला फुल संबोधले आणि त्या सुंदरशा फुलाची एक पाकळी म्हणजे कवित्रीची लेख म्हणजे सारं जग रुसलं तरी हरकत नाही पण तिची मुलगी मात्र तिच्यावर कधी रुसू नये आणि नाराज होऊ नये असंच कवित्रीला वाटतं या ठिकाणी फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा काळ्या रात्रीला लागत आहे कशी सकाळची आशा फक्त लेकीला खरंच मुली या थोड्याशा हळव्या असतात त्या भावना ओळखतात मुलं थोडेसे कठोर हृदयाचे असतात असं म्हटलं तरी चालेल मुलांना मनातलं समजत नाही पण मुलींना मात्र मनाची भाषा लगेच कळते चेहऱ्यावरून आईच्या चेहऱ्यावरूनच किंवा हावभावावरूनच त्या ओळखतात की आई रागात आहे का रागावली आहे का किंवा तिला काय म्हणायचे तिचं दुःख काय आहे हे लगेच तिला समजतं आणि ही निसर्गाची देणगीच आहे ती निसर्गाची भावना म्हणजेच निसर्गाची भाषा म्हणजेच भावनिक भावनिक नातं भावनिकता ही फक्त लेकीला कळते असं कवित्रेला म्हणायचं आणि ते निसर्गानेच दिलेली देणगी आहे मुली ह्या समजदार असतात मुलांपेक्षा पण मुलांना मुलं जरी आपल्या आई वडिलांवर कितीही प्रेम करायला लागले तरी जी मुलगी आहे त्या मुलीची त्या मुलीचं प्रेम मात्र हे वेगळंच आहे ती आ, मनाच्या भावना किंवा मनाच्या व्यथा समजून घेते म्हणून फक्त लेकीला कळते निसर्गाची भाषा असं कवित्री या ठिकाणी म्हणते जर कवित्री कधी उदास झाली नाराज झाली कुठल्या गोष्टीवरून घरातील व्यक्तींवर तर बाकीची कोणी तिला विचारायला येत नसतील पण तिचा उदासवाना चेहरा त्यांची मुलगी त्यांची लेख मात्र बरोबर ओळखते म्हणून ती म्हणते लेकीला कळते निसर्गाची भाषा काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा म्हणजे जर आपल्या आयुष्यात अंधार अंधार असेल म्हणजे काही दुःख असतील काही त्रास असेल संकट असतील तर त्या संकटातूनही पार होण्याची आशा निर्माण करते आपल्या मनामध्ये ती म्हणजे फक्त लेख लेखच म्हणते आई घाबरू नको काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत तू कशाला चिंता करतेस तिच्या अशा बोलण्याने एक प्रेरणा मिळते आणि रात्री रात्र जी आहे म्हणजे अंधारलेल्या आयुष्यामध्ये प्रकाश किंवा आशेचा किरण आल्यासारखा वाटतो आणि हे केवळ फक्त लेकीमुळे शक्य होतं कारण लेकीला भावना कळतात मनाच्या व्यथा कळतात ही निसर्गाची भाषा म्हणजे भावनिक नात्याची ही भाषा फक्त लेकीला कळते असं कवित्रीला या ठिकाणी म्हणायचं आहे अत्यंत सुंदर शब्दात अर्थ व्यक्त केला आहे अशी चिमणी बोल की साऱ्या घरात हसते थोडे रागावले तर मग रुसून बसते सारे जगही रुसले तरी परवा करू नये पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये आपल्या जीवनातील लेकीच स्थान व्यक्त करताना कवित्री म्हणते की सतत घरात बडबडणारी चिमणीसारखा चिवचिव चिवचिव सतत आवाज करणारी अशी ही मुलगी संपूर्ण घरात प्रसन्न वातावरण निर्माण करते हस्त्र वातावरण ठेवते पण या चिमणीला जर थोडंसं रागावलं तर मात्र ती रुसून बसते आणि म्हणून मला काळजी वाटते की सारं जग माझ्यावर रुसलं तरी हरकत नाही पण माझी मुलगी माझी लेख मात्र माझ्यावर कधीच रुसू नये कारण या लेकीलाच निसर्गाची हृदयाची भावना कळते भावना कळते आणि म्हणून अंधारलेल्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणे आशेचा किरण जागृत करण्याचं काम ही लेखच कळते म्हणून काळ्या रात्रीला ला लागते कशी सकाळची आशा असं कवित्र या ठिकाणी आपली भावना व्यक्त करते कविता समजली असेलच तुम्हाला मुलांना खूप सुंदर आहे मुलांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही मुलगा आणि मुलगी समान आहेत आधी मुलगा वंशाचा दिवा म्हणून महत्वाचा होता पण आता लेकीलाही तेवढंच महत्व आहे कारण लेख सुद्धा आई वडिलांची जबाबदारी घेते सासू सासऱ्यांची जबाबदारी घेते आणि सगळ्याच क्षेत्रात ती मनमोकळेपणाने वावरते जबाबदारीची जबाबदारीने कामही करते म्हणून मुलगा मुलगी समान मानलं पाहिजे पण त्यातही वडिलांना मुलींबद्दल प्रेम असत आणि आईला मुलाबद्दल पण इथे एक आई आपल्या मुलीचं कौतुक करते आणि मुलीचं तिच्या हृदयातील स्थान काय आहे कवित्रीच्या मनात तिच्या लेखीबद्दलच्या काय भावना आहेत त्या अत्यंत साध्या आणि सरळ शब्दात त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत ठीक आहे कविता समजली आहे तर आता या कवितेवर आधारित काही प्रश्न मी विचारतेय गोंदण म्हणजे काय मी याचा अर्थ सांगितलेलाच आहे निसर्गाची भाषा कोणाला कळते कवयित्रीचा उरास आस कधी लागते ठीक आहे हे तीन प्रश्न या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत त्याचबरोबर समानार्थी शब्द आहेत काही आस परवा वेळ लेख आणि यानंतर यमक जुळविणारे शब्द जसे गोंदण चंदन आहे तसं संपूर्ण कवितेतील यमक जुळविणारे शब्द तुम्हाला सांगायचे तर एकेकाला मी प्रश्न विचारते आणि ज्याला प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी वर करायचंय हँड रेज करायचं आहे ठीक आहे हां चला